नमस्कार काल आपण पाहिलं की आपल्या मनाच्या पॉवर फुल थ्रॉटल वाढवण्यासाठी फील्डमध्ये एक फोकल पॉइंट की जिथं आपण आपलं अवेअरनेस ऑफ इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस म्हणजे स्वत्वाची जाणीव सोडतो आपल्या सोयीप्रमाणे आपण तो फोकल पॉईंट म्हणजे एक स्थान एक व्यक्ती एक एका व्यक्तीचे लोटस फीट वगैरे वगैरे तर प्रत्यक्षात ह्याच्यामागचं विज्ञान काय हे थोडं समजून घेऊया संस्कृतमध्ये एक सुंदर वन लायनर आहे महाजनो येनकथा हा सपंथ हा शब्दशा मिनिंग होतं की थोरा मोठ्या माणसांनी जो मार्ग आखला ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गाने आपण जावं कारण म्हणजे आपल्याला त्यांनी त्यातले जे पिटफॉल्स फॉल्स आहेत ज्याला खाचखळगे म्हणतो ते आपल्याला टाळता येतात जर नीट विचार कराल तर आज आपण काय करतोय आत्ता आपलं काय चाललं आहे की मला समजा एक आठ दहा वर्ष या जन्मामधलं काहीतरी अभ्यासामधनं प्राप्त झालेलं ज्ञान थोडंसं असं म्हणूया वेगळं किंवा थोडंसं ॲडिशनल जे तुम्हाला सहज गत्या कमी कष्टात प्राप्त व्हावं म्हणून आपण त्याचं ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग करतो आहे बरोबर आहे कारण समजा आत्ता माझे ऐकणारे माणसं जी कोण असतील फॉलोअर्सपणा किंवा ॲप्रिशिएट करणारे किंवा जी कोण असतील तो एक एक्स नंबर असेल पण समजा आज ना उद्या शेवटी मनुष्य आहे कधीतरी देह ठेवणार मग त्यानंतरसुद्धा पुढच्या पिढीला जर वाटलं की अरे त्या त्या काळामध्ये अमुक अमुक बाबा दोन हजार वीस साली का एक मनुष्य काहीतरी सॉलिड काहीतरी बोलायचं रे पण ते काय ना त्यावेळेला त्या रेकॉर्डिंग फॅसिलिटी नव्हती ना त्यामुळे ते काय रेकॉर्डेड नाही आहे म्हणजे पुढच्या पिढीला ते ज्ञान मिळणार नाही म्हणून आपण ही फॅसिलिटी वापरतो मागच्या काळात जर गेलात तर तुळशी रामायण असू दे महाभारत असू दे नंतर वेद असू देत नंतर अगदी ज्ञानेश्वरी असू दे नंतर तुकाराम महाराजांची गाथा असू दे नंतर झीझस बायबल असू दे नंतर मोहम्मद साहेबांचं कुराण असू दे न तर भगवद्गीता असू दे हे सगळं लिखित स्वरूपात का होईना होतं म्हणून ते आपल्याला ज्ञानास अवेलेबल आहे बरोबर आहे ही जी गोष्ट व्यवहारात घडते ना ती एका क्वांटम लेवलला पण घडत असते बरं का थोडंसं वेगळं सांगतो आहे लक्ष देऊन आहे का आजचं विज्ञान सांगतं की आपल्याला कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल ऐकून माहिती आहे सगळ्यांना तर असं समजा मोररलेस आता हे रंग वगैरे आता सोडून द्या ब्लॅक होल समोरून असं दिसतं ठीक आहे असं म्हणतात की ब्लॅक होलच्या आतमध्ये जे जातं ते गायब होतं ठीक आहे पण त्याच्या बाहेरचा जो हा जो भाग आहे हां हा, हा थोडासा आणखीन एक्सटेंड केला तर ह्या एरियाला इव्हेंट होरायझन असं म्हणतात आणि असं म्हणतात की जी एखादी वस्तू किंवा काहीही समजा ब्लॅक होलमध्ये तुम्ही फेकून दिलीत तर ती गायब होण्यापूर्वी त्याच्याविषयीचा सगळा डेटा इन एव्हरीथिंग म्हणजे एक उदाहरण सांगतो समजा माझ्या खिशातलं वॉलेट लेदरचं स्पेसिफिक लेदरचं आणि त्याच्यामधली ले काही माझी कार्डं असतील डेबिट कार्ड असतील आणि अजून काय असेल पैसे असतील नोटा असतील कॉईन्स असतील अजून काय असेल हे सगळं समजा ब्लॅक होलमध्ये फेकलं तर ते त्याच्यामध्ये गायब होण्यापूर्वी ते लेदरचं होतं कुठल्या लेदरचं आहे कुठल्या जनावरांच्या लेदरपासून बनवलेलं होतं त्याच्यावरचं डिझाईन काय होतं त्याच्यामधले डेबिट कार्ड कुठल्या बँकेचे होते ती जी कार्ड होती ती कुठल्या प्लास्टिकची बनवलेली होती त्याचं कॉन्फिगरेशन काय होतं त्याचं केमिस्ट्री मॉलिक्यूल काय होता सो इन शॉर्ट सगळा काही डेटा जे काही आत गेलं त्याच्याविषयीचा सगळा डेटा इथे असतो ठीक आहे विज्ञान सांगतं ब्लॅक होलच्या आत गेलात तर गायब होतं पण गायब होण्यापूर्वी हा सगळा डेटा थे थे ते बाहेर ठेवून जातं त्यामुळे हा जो बाहेरचा डेटा आहे हा डेटा आपल्याला ॲक्सेस करता येतो खूप मोठी गोष्ट सांगतोय आज योगाचा जगभर संबंध कौतुक चाललेलं आहे परंतु योगाची खरी व्याख्या काय माहिती आहे योगा निरोध हा आज योगा म्हणजे फक्त दुर्दैवाने ॲक्रोबॅटिक्स झालेलं आहे त्याचं महत्त्व कमी नाही करत आहे मी कारण त्या शरीराच्या विशिष्ट जेव्हा तुम्ही क्रिया करता विशिष्ट ठिकाणी तुम्ही बेंड करता तेव्हा तुमच्या ब बॉडीमधले जे एनर्जी चॅनल्स आहेत कॉन्ड्युट्स आहेत ते वेगळ्या पद्धतीने काम करतात सो so, त्या आसनांना महत्त्व आहेच परंतु त्याच्याही पलीकडे इट इज अ ट्रेनिंग ऑफ माइंड म्हणजे प्रत्यक्षात आपल्या मनाला जर एका ठिकाणी एका बिंदूमध्ये ज्याला आपण फोकल पॉईंट म्हणतो रेफरन्स पॉईंट म्हणतो वन सिंगल रेफरन्स पॉईंट इन द फील्ड या ठिकाणी जर फोकस करता आलो तर आपली मनाची कपॅसिटी प्रचंड वाढते आणि ती जेव्हा वाढते तेव्हा इथे जे घडतं तेच ह्युमन माइंडमध्ये ब्रेनमध्ये घडतं नेमकं काय घडतं तर ज्या क्षणी आपण हे जे सर्कल समजा मोठं असेल आणि त्याच्या जवळजवळ जवळजवळ जात आलो की इथं आणखीन एक गोष्ट घडते ज्याला म्हणतात स्पेस आणि टाईम ही ड्युअॅलिटी संपते आणि नॉन ड्युलिटी चालू होते म्हणजे ज्याला म्हणतात टेक्निकल भाषेत फिजिक्समध्ये सिंग्युलॅरिटी जी योगामध्ये साधनं साधली जाणं अपेक्षित असतं आणि सिंग्युलॅरिटी जेव्हा घडते तेव्हा इतकी मजा असते की तुमच्या मनात आलेली इच्छा ही इच्छा निर्माण व्हायच्या अगोदर फुलफिल झालेली असते हे ऐकून धक्का बसेल पण हे फिजिक पण ही क्वांटम फिजिक्समधले फिनमीन आहे तर तसंच एक्झॅक्टली exactly घडतं की ज्या क्षणी तुम्ही टोटल सरेंडर होता म्हणजे तुमचं स्वत्व सोडता हे समाधी अवस्थेमध्ये घडतं त्या क्षणी यू एंटर इनटू अ सिंग्युलॅरिटी वेअर देर इज नो स्पेस अँड टाईम सेपरेट युनिट एकच युनिट असतं आणि तिथे गेल्यानंतर हा सगळा इन्फायनाईट डेटा तुम्हाला इझिली ॲक्सेस करता येतो आणि मग जी मनाची शक्ती आहे मनाशी टाकेले मागे गतीशी तुलना नसे अणुपासून ब्रह्मांडा एवढा होतं जात असे हा चमत्कार राहत नाही तर तरीही आपल्या आयुष्यातलं वास्तव घडतं त्यामुळे गुरुतत्व एका ठिकाणी मानणं तिथं आपलं सरेंडर होणं काय समाधी अवस्थेमध्ये जाणं काय किंवा ह्याला म्हणतात झिरो व्हॅक्यूम एनर्जी ब्लॅक होलच्या इव्हेंट होरायझनवरची इन्फॉर्मेशन टॅप करणं काय या सगळ्या प्रोसेसमध्ये घडतं एकच तुम्हाला तुमच्या मनाच्या सर्व शक्ती ज्याला आपण ट्रू पोटेंशियल ऑफ द माइंड हे ॲक्वायर करता येतं सो लेट्स ट्राय टू प्रॅक्टिस इट अँड ॲक्वायर इट बेस्ट ऑफ लक